मीठी रेशमाची मीठी शैल झाली पहाटे पहाटे मना जागले। काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली गझल महफिल। डॉक्टर दोस्त मोहम्मद आरती पाटणकर यांच्यासह किरण काळेंच्या गझल गायनाला नगरकरांची भरभरून दाद। नगर 21 नोव्हेंबर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने शहरामध्ये पहिल्या किरण अहमदनगर फेस्टिवल 2021 आयोजन करण्यात आले आहे। या फेस्टिवल अंतर्गत तंजीमे उर्द अदबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाम ए गझल या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर शहरामध्ये गझल महफिल रंगली होती। सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहामध्ये पार पडलेल्या या गझल महफिलीच्या वेळी औरंगाबादचे सुप्रसिद्ध गझल गायक डॉक्टर दोस्त मोहम्मद गायिका आरती पाटणकर यांनी सादर केलेल्या गझलला नगरकरांनी भरभरून दाद दिली। या कार्यक्रमामध्ये किरण काळे यांना उपस्थितांनी गायण्याचा आग्रह धरला। काळे यांनी देखील त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद देत स्वतः हार्मोनियम हातात घेत सुप्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेल्या व पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी गायलेल्या पहाटे पहाटे मला जाग आली ही गझल सादर करीत नगरकरांची मने जिंकली। काळे तसे राजकारणी व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे त्यांनी अचानकपणे एखाद्या व्यावसायिक गायकाप्रमाणे उत्तमरित्या सादर केलेल्या गझल गायनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। काळे यांनी 3 वर्ष सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्याकडे तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे। उपस्थितांच्या आग्रहाखातर अनेक दिवसानंतर जाहीर कार्यक्रमातून गाण्याचा आनंद घेतला। यावेळी बऱ्याच कालावधीनंतर त्यांना गाण्याचा आनंद घेता आल्याची भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली। तंजीमे उर्द अदबचे अध्यक्ष व काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांच्या पुढाकारातून या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर दोस्त मोहम्मद आरती पाटणकर यांनी अनेक नवोदित गझलकारांच्या रचना सादर केल्या। या रचनांना संगीतबद्ध करण्याचे काम डॉक्टर मोहम्मद यांनी केलेले आहे। यावेळी उपस्थितांच्या फरमाईशीवरून डॉक्टर मोहम्मद गझल गायक मेहदी हसन यांची लोकप्रिय असणारी रंजिश ही सही ही गझल उपस्थित रसिकांची विशेष दाद मिळवून गेली। हार्मोनियमवर गजानन केचे, तबल्यावर संतोष केचे, शेर मोहम्मद खान, डॉक्टर मोहम्मद खान यांनी साथ केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक खलील सय्यद यांनी केले। यावेळी अशोकराव गुंजाळ, अनंतराव गार्दे, अनिश चुडीवाला, दशरथ शिंदे, प्रा डॉक्टर बापूसाहेब, चंदन शिवे, नूर सय्यद, निवृत्त प्राचार्य कादित सर, इंजिनियर मोहम्मद इकबाल, निसार भागवान, आर्किटेक्ट सय्यद मोईन, नगरसेवक असिफ सुलतान, डॉक्टर रिजवान शेख, आरटीओ इन्स्पेक्टर शेळके, के खान, खलील चौधरी, युनुसभाई तांबटकर, कवयित्री कमर सुरूर, कवयित्री नफिसा आया, कवी सलीम यावर, आबिद खान, जलील अमरवली, शहा चष्मेवाला, आय बी शहा, शफी कविजंग जहागीरदार, इंजी मोहम्मद अकील, मुनवर हुसेन, ॲडव्होकेट एस बी शेख यांच्यासह अनेक मान्यवर व शहरातील गझल रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी संजय वायकर, यू 24 न्यूज, अहमदनगर।